नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रीणं आता होळी धुलिवंदन आली आहे येत्या सतरा मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे भारतामध्ये होळीला खूप महत्त्व आहे मोठ्या उत्साहामध्ये होळी सण साजरा केला जातो रंगाचा सण म्हणून ओळखला जालेला धुलिवंदन होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो धुलिवंदन अठरा मार्चला आहे या दिवशी वेगवेगळ्या रंगांची उधळण करून आणि एकमेकाच्या चेहऱ्याला लावून धुलिवंदन किंवा रंगपंचमी सण साजरा केला जातो होळी हा सण रंगाशिवाय अपूर्ण आहे मात्र बाजारामध्ये मिळणारे रंग वापरण्यास लोक घाबरतात कारण या रंगांमध्ये रसायनाचा फार वापर केलेला असतो जर तुम्हाला देखील बाजारात मिळणारे रंग वापरायची भीती वाटत असेल तर तुम्ही घरीच नैसर्गिकरित्या होळीसाठी रंग तयार करू शकता घरी तयार केलेल्या रंगांना होळीमध्ये वापर केल्यामुळे तुमच्या शरीराला काहीच हानी पोचू शकत नाही त्याचसोबत तुमची होळीसुद्धा खूप आनंदी साजरी होऊ शकते आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी नैसर्गिकरित्या रंग कसे तयार करू शकता हे सांगणार आहे घरीच नैसर्गिक रंग कसे तयार करायचे पिवळा रंग घरी नैसर्गिकरित्या पिवळा रंग करण्यासाठी हळदीचा वापर करा अशा पद्धतीत झेंडूच्या फुलांमध्ये हळद टाका यामध्ये थोडं पाणी टाकून त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या या रंगाचा वापर करून तुम्ही होळीच्या दिवशी एकमेकांना रंग लावू शकता याशिवाय बेसन आणि हळद दोन्ही वापरू शकता अशा स्थितीत एका वाटीमध्ये बेसन आणि अर्धी वाटी हळद एकत्र करून तयार केलेला पिवळा रंग तुम्ही वापरू शकता लाल रंग नैसर्गिकरित्या लाल रंग तयार करण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाखळ्या आणि चंदन बारीक करून रंग तयार करू शकता याशिवाय जर तुम्हाला लिक्विड मिश्रण बनवायचे असेल तर डाळिंब गाजर आणि टोमॅटो बीटरूट एकत्र बारीक करा आणि तयार मिश्रणाने होळी खेळा केशरी रंग केशरी रंग तयार करण्यासाठी तुमच्याकडे चंदन पावडर आणि फ्लॅशची फुले असणे गरजेचे आहे दोन्ही सामान प्रमाणात दोन्ही गोष्टी घेऊन त्या बारीक पेस्ट तयार करून घ्या या रंगाने तुम्ही होळी साजरी करू शकता निळा रंग जर तुम्हाला निळा रंग करायचा असेल तर तुम्ही हिविस्कसची फुले पाण्यामध्ये टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या जर तुम्हाला सुका रंग हवा असेल तर तुम्ही ती फुले सुकवून बारीक करून रंग म्हणून वापरू शकता अशा प्रकारे घरगुती रंग वापरून त्याचा वापर करावा जेणेकरून आपल्या त्वचेला आपल्या स्किनला काहीही परिणाम होणार नाही रासायनिक रंग मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याने त्याचा खूप वापर केला जातो जसे की दिवाळीच्या सणामध्ये फटाक्यांच्या धुराचा त्रास होतो तसाच होळीच्या वेळी रासायनिक रंगाचाही त्रास होऊ शकतो काहींची त्वचा संवेदनशील असते काहींना कोरड्या रंगाची ॲलर्जी असते त्यामुळे कोरड्या रंगाची धुळवडही तितकी सुरक्षित नसते हे रंग धुरवडीनंतरही कित्येक दिवस त्वचेवरून हटायला तयार नसतात यावरूनच हे किती घातक असतात हे लक्षात येते अशावेळी असे कृत्रिम रंग हाताळताना खूप काळजी घ्यायला हवी ज्यांची त्वचा खूपच संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह आहे अशांनी होळीत रंगाची उधळण करत असताना कान आणि डोळ्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे कारण बाजारामध्ये जे रंग येतात त्यात रसायन असतात अनेकांची त्वचाही फारच संवेदनशील असते त्यामुळे पूर्ण हाताचे शर्ट किंवा टी शर्ट परिधान करा आणि महिलांनी पूर्ण लेगीज घाला जेणेकरून रंगाचा थेट त्वचेशी संपर्क येणार नाही त्यामुळे तुमच्या शरीराच्या नाजूक त्वचेवर याचा परिणाम होणार नाही भरपूर पाणी प्या म्हणजे तुमच्या शरीराला पाण्याची उणीव भासणार नाही आणि कोणत्याही केमिकल्सच्या तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत होळी हा सणच जणू कडक उन्हाळा सुरू झाल्याचं प्रतीक असतो होलिका दहन केल्यानंतर वातावरणात एक प्रकारचं उष्ण वातावरण तयार झालेलं असते म्हणूनच सण खेळण्याच्या नादात डिहायड्रेट होऊ नका भरपूर पाणी पिऊन शरीरातील तापमान संतुलित ठेवा पाणी पिताना रंग तोंडात जाणार नाही याची नक्की काळजी घ्या तेलाचा वापर होळी खेळायला जाण्यापूर्वी तुमच्या केसांना आणि हातापायांना भरपूर खोबरेल तेल किंवा अन्य कोणतेही तेल लावा त्यामुळे रंगामध्ये असणाऱ्या हानिकारक रसायांपासून हे तेल तुमच्या त्वचेचा बचाव करेल इतकीच नाही तर तुमच्या अंगावरचा रंग काढण्यासाठीही यामुळे मदतच होईल तेलामुळे रंग त्वचेपासून विलग राहील तेल जसे त्वचेवर लावाल तसं ते केसांनाही लावा जेणेकरून केसांचा पोत रासायनिक रंगांमुळे बिघडणार नाही आणि केसांच्या त्वचेवरही रंग शिरणार नाही लहान मुलांचे डोळे अतिशय संवेदनशील असतात मुलं दंगेखोर असतात हातात पाणी आणि रंग आले की मुले वाटेल तशी उधळतात मुलांना काहीही भान राहत नाही पालक जवळ असले तरी काळजी घेऊनही डोळ्यात रंग गेल्यास मुलांच्या नाजूक डोळ्यांना इजा पोहोचण्याचा धोका असतो म्हणून रंग डोळ्यात गेल्यास भरपूर पाण्याच्या आधारे डोळे धुवावेत लक्षात ठेवा डोळे चोळू नयेत अन्यथा डोळ्यांना आणखीन इजा पोहोचू शकते शक्यतो जास्तीत जास्त नैसर्गिक रंगांचा वापर करा तुम्ही घरच्या घरी रंग तयार करू शकता मेहंदी पावडरच्या साह्याने तुम्ही हिरवा रंगही तयार करू शकता हळदीपासून पिवळा रंग तयार करू शकता तर रक्तचंदनापासून लाल रंग तयार करू शकता बीटपासून गडद गुलाबी रंग तयार करू शकता अशा प्रकारे रंग तयार करू शकता हे रंग रासायनिक रंगांपेक्षा केव्हाही सुरक्षितच असतात तेव्हा हे रंग धुरवडीला वापरण्याचा प्राधान्य द्यावे आणि इतरांनाही सांगावे होळीचे सेलिब्रेशन संपले की मग लगेच आंघोळ करावी कारण सारखं सारखं अंग धुण्याने किंवा के केस धुण्याने तुमचे केस खराब होण्याची शक्यता असते शॅम्पूचा अतिरिक्त वापरामुळे केसांनाही हानी पोहोचण्याची शक्यता असते रंग काढताना आधी साध्या पाण्याने संपूर्ण रंग काढावा आणि मगच साबण लावून आंघोळ करावी शक्यतो साध्या गार पाण्याचा वापर रंग काढण्यासाठी करावा चेहरा मान आदी नाजूक त्वचेवरचे रंग आधी धुळून काढावेत तर मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे केमिकलच्या रंगापासून सावध राहा आणि आपली काळजी घ्या रंगून जाऊ रंगात आता अखंड उठू दे मणित रंग तोडून सारे बंध सारे असे उधुळ्या आजही रंग ही होळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जाऊ सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा होळी दरवर्षी येते आणि सर्वांना रंगवून जाते ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो होळी व धुलिवंदनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टीचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय तुमचे आयुष्य रंगीबिरंगी आणि यशस्वी होऊ तर मित्रमैत्रिणींना कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद